शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सोयाबीन पिकासंबंधी पाच अशा गोष्टी सांगणार आहेत की ज्याने तुम्ही तुमचं सोयाबीनचं उत्पादन एकरी अठ्ठावीस ते तीस क्विंटल अगदी सहजपणे घेऊ शकता या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सोयाबीनची पेरणी करण्याची एक नवीन पद्धत त्या ठिकाणी सांगणार आहोत त्याचबरोबर पेरणी करत असताना काय काळजी घ्यायला पाहिजे पेरणी केल्यानंतर काही तासांमध्ये काय अशा गोष्टी केल्या पाहिजे त्याचबरोबर पिकाच्या पूर्ण कालावधीमध्ये काय अशा सूक्ष्म गोष्टी बघितल्या पाहिजे की ज्याने तुमचं उत्पादन अगदी रेकॉर्ड ब्रेक झाल्याशिवाय राहणार नाही अगदी डिटेल पॉइंट बाय पॉइंट माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा कोणत्याही पिकाचं जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर त्या पिकाचं पेरणीपासून तर काढणीपर्यंत जबरदस्त आणि चांगल्या प्रतीचं चा मॅनेजमेंट करता आलं पाहिजे मग कदाचित तुम्हाला असं वाटेल की सोयाबीन पिकाचं मॅनेजमेंट आता हे फार अवघड प्रकरण आहे की काय तर हे काय अवघड गोष्ट नाही आहे तुम्ही जे करताय तशाच पद्धतीने करायचं आहे फक्त थोड्याशा सूक्ष्म गोष्टीमध्ये बदल करायचा आहे तर त्यातली पहिली गोष्ट म्हणजेच सोयाबीनच्या पेरणीपूर्ण कोणती खतं वापरायचे असतात आता बरेचसे शेतकरी मित्र आहेत की जे सोयाबीन पेरणी पूर्वी बरेचसे खते वगैरे हो टाकत असतात पण शास्त्रीय नियमानुसार थोडेसे काही बदल त्यामध्ये अपेक्षित आहेत की ज्याने सोयाबीनचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढून जाईल तर एका एकरामध्ये सोयाबीनसाठी तुम्ही शंभर किलो सिंगल सुपर फॉस्फेट त्या ठिकाणी टाकलं पाहिजे त्याचबरोबर चाळीस किलो डी ए पी त्या ठिकाणी तुम्ही टाकलं पाहिजे त्याचबरोबर तीस किलो यम ओ पी आणि पंधरा किलो युरिया हा प्रति एकर हे साधारणपणे चार त्या ठिकाणी जे काय खतं आहेत तर ते पेरणीपूर्ण सोयाबीनच्या शेतात टाकले गेले पाहिजे मग त्याआधी तुम्ही शेताची मशागत अगदी प्रॉपर त्या ठिकाणी झाली पाहिजे नांगरणे असेल रोटा असेल या गोष्टी आधीच झालेल्या आहेत असं आपण गृहित धरलेलं आहे आता यानंतर दुसरा पॉईंट जो की शेतकऱ्याचं सोयाबीनचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवतो ते म्हणजे बियाणं आता बरेचसे शेतकरी एकदा कुठलं तरी नवीन बियाणं आणतात आणि चार पाच वर्ष त्यांच्या शेतामधनं निघलेले सोयाबीनचं बियाणे कंटिन्यू वापरत असतात पण शास्त्रीय नियम काय सांगतो की दर दोन अडीच तीन वर्षानंतर तुम्ही ते बियाणं त्या ठिकाणी बदलायला पाहिजे मग आता तुम्ही व्हरायटी तीच ठेवा पण तुम्ही काय करायला पाहिजे की तुमच्या शेतात तुमच्याच मातीमध्ये पाण्याने तयार झालेलं जे काय बीज आहे ते न वापरता त्याच व्हरायटीचं दुसऱ्या शेतकऱ्याकडून म्हणा किंवा दुकानामधून म्हणा तुम्ही नवीन बियाणं आणलं पाहिजे जे, जे? की तुमच्या शेतात माती तयार नाही झालेली आहे मग त्याची त्या ठिकाणी तुम्ही लागवड करायला पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी तुमचं सोयाबीनचं वा उत्पादन निश्चितपणे वाढू शकेल आता तुम्ही म्हणाल की आता याच्यामध्ये व्हरायटी कुठली आपण वापरायला पाहिजे तर तुमच्या भागात तुमच्या एरियानुसार वातावरणानुसार पावसाच्या कंडिशननुसार जी व्हरायटी जी जात तुम्हाला योग्य वाटते त्या ठिकाणी तुम्ही त्या जातीचं त्या ठिकाणी लागवड करायला पाहिजे तर आता मग जर तुम्ही एखादी नवीन व्हरायटी जर त्या ठिकाणी वापरत असाल तर जर तुमच्याकडे पाच एकर क्षेत्र आहे तर अगदी तुम्ही पाचच्या पाच एकर सर्वच्या सर्व एकच व्हरायटीनं न लावता दोन तीन व्हरायट्या लावल्या पाहिजेत त्या ते तिन्हींचं त्या ठिकाणी तुम्ही परफॉर्मन्स चेक करायला पाहिजे आणि ज्याचं चांगलं उत्पादन निघेल ते पुढच्या वर्षापासून तुम्ही कंटिन्यू करायला पाहिजे आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विचारला जाणारा प्रश्न आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्यांनी उत्पादन वाढतं ते म्हणजे एका एकरामध्ये किती किलो बियाणं आपण वापरायला पाहिजे आता जसं एखाद्या गोष्टीचं उत्पादन किती निघेल तर ते आपण बियाणं किती लावतो याच्यावर सर्वस्वी अवलंबून असतं आता बऱ्याचशा शेतां शेतकऱ्यांच्या मते पंधरा किलो प्रति पासून अगदी पंचेचाळीस पन्नास किलो प्रति एकरीपर्यंत सोयाबीनचे बियाणे वापरले जातात एखाद्या शेतात नेमकं बियाणं किती वापरायचं हे कशावरनं ठरतं तर ते ठरतं बियाण्याच्या त्या ठिकाणी उगवण क्षमतेवरून मग आता उगवण क्षमता कशी चेक करायची आता जे काय बियाणं आहे तर त्याचे शंभर सोयाबीनचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत एक पोतं आपलं घ्यायचं आहे त्या पोत्याला ओलं करायचं आहे आणि त्या ओल्या पोत्यावर तुम्हाला ती शंभर बिया त्या ठिकाणी पसरायच्या आहेत त्यानंतर ते पोतं मुडपून ठेवून त्याच्यावर पाणी टाकत राहायचं आहे एक दोन तीन दिवस झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी त्या बियाणे त्यांना त्या ठिकाणी त्याचं निरीक्षण करायचं असतं आणि त्यात बघायचं असतं की यापैकी किती बियाणांना मोड आले आहेत तर जर ते सत्तरपेक्षा पेक्षा जास्त असेल तर तेच बियाणं अगदी योग्य असतं जर सत्तर टक्के जर तुमचं त्या ठिकाणी बियाणं जर आलं असेल तर यावरनं तुम्ही जर तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये होतं काय की शंभर बिया जर लावल्या तर त्यापैकी लाच मोड येणारे तीस फेल जाणारे तर यावरनं तुमचं बियाणाचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं यामध्ये तुम्ही जर टोकन पद्धतीनं त्या ठिकाणी जर बियाण्यांची लागवड करता किंवा हाताने जर त्या ठिकाणी लावत असाल तर तुम्ही एका ठिकाणी जवळपास दोन बिया टाकल्या पाहिजेत की जेणेकरून एक ते दोन त्या ठिकाणी रोप येऊन जातील आता यानंतर बियाणांवर केली जाणारी प्रक्रिया तर तिच्यामध्ये आपण काय वापरायला आप पाहिजे तर सगळ्यात आधी आपण बुरशीनाशकाचा त्याच्यावर त्या ठिकाणी वापर केला पाहिजे मग बुरशीनाशक मार्केटमध्ये बरेच आहेत साप पावडर असेल बावीस टीन आहे त्याचबरोबर बी एस एफ झेलोर असेल तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काय बुरशीनाशक का आहेत तर त्यांनी त्या बियाणांना त्या ठिकाणी तुम्ही त्याच्यावर प्रक्रिया केली पाहिजे आता शेवटची पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सो सोयाबीनची पेरणी कुठल्या पद्धतीनं केली पाहिजे तर आता आपल्याकडं पूर्वपार चालत आलेल्या पद्धतीनुसार सोयाबीन आपण त्या ठिकाणी आपण डायरेक्ट बेड तयार करतो सपाट जागेवर आपण डायरेक्ट त्या ठिकाणी आपलं जे काय पेरणी यंत्र आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी गॅप दिलेला असतो कल्टिवेटरला त्या ठिकाणी पाईप जोडलेले असतात आणि त्याच्यामध्ये जेवढा गॅप आहे त्यानुसार ते बिया सोडत चालतं तर अशा पद्धतीने अगदी सपाट भागावर आपण त्या ठिकाणी बऱ्याच वेळा सोयाबीनची पेरणी करत असतो पण याच्यामुळे होतं काय की जर पुढं आता पावसाळा चालू होतोय याच्यात जर बराचसा पाऊस आला आणि त्याचबरोबर शेतात जर पाणी त्या ठिकाणी थांबून राहिलं तर बऱ्याच वेळा ती जे काय आपलं सोयाबीनचं पीक आहे ते सडतं कारण की त्याची उंची त्या ठिकाणी जास्त नसते तर या त्याचबरोबर दुसरा प्रॉब्लेम असं होतो की याच्यामध्ये शेतामध्ये बरीचशी गर्दी होऊन जाते झाडांना फुला त्याचबरोबर वाढायला चान्स भेटत नाही आणि दुसरी गोष्ट अशी होती की जर एखाद्या जर रोपट्यावर त्या ठिकाणी जर काही रोग आला बुरशीनाशक जर बुरशीजन्य काही रोग आला तर तो, तो पसरत जातो तर अशा बऱ्याचशा अडचणी येतात तिसरी अडचण म्हणजे काय की त्या ठिकाणी त्या शेतात जा झाडांची संख्या इतकी वाढून जाते की हवा जायलासुद्धा प्रॉपर त्याच्यामध्ये जागा राहत नाही त्यामुळे उत्पादन घटण्याची दाट शक्यता असते तर याच्याकरता आपण काय करायला पाहिजे की कल्टिवेटरने आपण त्या ठिकाणी सरी पाडून जवळपास आपलं जो, जो काय वर्मा असतो तर त्या वर्मेवर आपण त्याची लागवड त्या ठिकाणी करायला पाहिजे मग हाताने म्हणा किंवा एखाद्या टोकन यंत्राद्वारे आपण करायला पाहिजे पाच पाच सहा सहा इंचाचा दोन झाडामध्ये आपण एका लाईनमध्ये गॅप ठेवायला पाहिजे याच्यामुळे होतं काय की जरी ज शेतात पाणी जरी, शेता जरी साचलं तरी झाडा झाड हे थोडंसं उंचीवर असल्यामुळे त्याला जास्त पाणी त्या ठिकाणी लागत नाही आणि बऱ्याचशा त्याच्यामुळे त्याचं उत्पादनसुद्धा वाढतं हवा द्यायला जागा असे तर बऱ्याचशा त्या ठिकाणी याच्यामुळे फायदे दिसून आलेले आहेत आजपर्यंत ज्यांनी रेकॉर्ड ब्रेक सोयाबीनचं उत्पादन घेतलेलं आहे तर त्यांनी असं थोड्याशा उंच वाटेवर त्या ठिकाणी सोयाबीनची त्या ठिकाणी लागवड केलेले आहे तर अशा प्रकारे तुम्ही सोयाबीनची लागवड त्या ठिकाणी करू शकता आता यानंतर शेवटचा मुद्दा म्हणजे की तणनाशक का कसं हे करायला पाहिजे तर सोयाबीनची लागवड केल्यानंतर पेरणी केल्यानंतर चार ते पाच तासात आपल्याला एक तणनाशक त्या ठिकाणी मारावं लागतं जे की बी एस एफचं व्हेलर आहे हे बी एस एफचं व्हेलर तुम्ही एकरासाठी एक लिटर एक शंभर दीडशे लिटर पाण्यामध्ये हे करून त्याचा फवारही मारायचा असतो मग ज्याच्यामुळे काय होतं की दहा पंधरा दिवस जे काय आपले तणनाशक त्या ठिकाणी येणार आहे तर येत ते येत नाही आणि त्यानंतर आपल्या सोयाबीनची उंचीच इतकी होऊन जाते की त्यानंतर त्या सावलीमध्ये ते वाढत नाही तर अशा प्रकारे लवकरच अगदी चार पाच तासामध्येच तुम्ही झटपट ते जे तणनाशक त्या ठिकाणी मारायला पाहिजे तर मित्रांनो ही होती सोयाबीनच्या बाबतीत ह्या चार ते पाच गोष्टी की ज्याने आजपर्यंत बऱ्याचशा लोकांनी या गोष्टींमुळे बरंसं उत्पादन रेकॉर्ड ब्रेक उत्पादन त्या ठिकाणी घेतलेलं आहे तर मित्रांनो कशी वाटली माहिती मला कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा